FM 101.4 MHz वर आकाशवाणीचे हे नाशिक केंद्र आहे. विज्ञान ज्योत हाती फिरवू दिशा दिशात समृद्धी शांतीसाठी विज्ञान जीवनात जय जवान जय जवान जय किसान जय विज्ञान. नमस्कार श्रोते हो, विज्ञान कट्टा या सदरात मी सुनील खांड बहाले आपलं स्वागत करतो. आज आपण चर्चा करूयात कम्युनिटी एंगेजमेंट अर्थात लोकसहभाग याविषयी. अनेकदा असे पाहावयास मिळते की सरकार खूप खर्च करून मोठ्या प्रयत्नाने नागरिक हिताच्या काही सोयी सुविधा देऊ करतात, पण क्वचितच नागरिकांकडून त्याचा उपयोग होतो. म्हणूनच जगभरातील सरकारे तेथील स्थानिक नागरिकांना मुख्य भागीदार या नात्याने विकास प्रक्रियेच्या आरंभीपासूनच समाविष्ट करून घेण्यास आग्रही दिसतात. कचरा व्यवस्थापनापासून ऊर्जा व इंधन तसेच खत निर्मिती, अक्षय ऊर्जेची साधने, पर्याय व त्यांची देखभाल, ई गव्हर्नन्सद्वारे सार्वजनिक माहिती, सुरक्षिततेच्या उपाययोजना व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व्हिडिओ क्राईम मॉनिटरिंग यासोबतच नागरिकांचे कान डोळे यांची मदत, स्मार्ट मीटर्स, पाणी गळती व पाण्याचा अपव्यय थांबवण्यासाठी पाणी व्यवस्था, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकतम वापर, स्मार्ट पार्किंग तसेच टेलिमेडिसिनसह डिजिटल शिक्षण अशा अनेक धोरणांच्या अंमलबजावणीसाठी तंत्रज्ञानासोबतच लोकसहभाग निर्णायक ठरणार आहे. विकासासाठी लोकांकडून वेगवेगळ्या सूचना मागवणे, नवनवीन कल्पना मागवणे, अनेक महत्वाच्या धोरणांवर नागरिकांची मते जाणून घेणे, हरकती मागवणे, कला उपक्रम, छायाचित्र स्पर्धा, डिझाईन संशोधन स्पर्धा, चर्चासत्रे, परिषदा भरवणे अशा काही उपक्रमांमधून लोकसहभाग वाढवण्यास मदत होते. सक्रिय सहभागामुळे नागरिकांमध्ये सार्वजनिक मालमत्तेविषयी मालकीयत्वाची भावना तर निर्माण होतेच, शिवाय उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी व भविष्यातील देखभालीसाठीही नागरिकांचे सहकार्य प्राप्त होते. लोकसहभागाची जगभरात अनेक उत्तम उदाहरणे आहेत. आणीबाणी प्रसंगी उपयोगात येणारी अमेरिकेतील 311 सेवा, स्थानिक तक्रार नोंदणीसाठी फिनलँडची फोरम व्हिअरम हेलसिंकी सेवा, ऑस्ट्रेलियाची बुश टेलिग्राफ कॅनडा स्थित प्रशासनासोबत सरकारी धोरण निश्चित करण्यास मदत करतात व लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी राजकारणाचे नवीन आदर्श ठेवत आहेत. अमेरिकेतील बस प्रोजेक्ट हा डावे किंवा उजवे असे राजकारण न करता फक्त भविष्यविधी अमेरिका घडवण्यासाठी नेतृत्व तयार करण्यास सज्ज आहे. सिटीजन इन्व्हेस्टर ही संस्था सामाजिक प्रकल्पांमध्ये लोकसहभागातून गुंतवणूक करते. अमेरिकेतील ओपन टाउन हॉल ही अशीच एक संकल्पना जिथे नागरिक सहकारी धोरणांवर बेधडक टीका टिप्पणी करू शकतात. ब्रिटनमधील फिक्स माय स्ट्रीट, क्रिएट फ्रँकफर्ट, नेदरलँडचे स्मार्ट सिटीजन्स, न्यूझीलंडची सेन्सिंग सिटी, इटलीची मॉनिटरिंग मॅरेथॉन अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. सकारात्मक लोकसहभागाची आणखी एक चांगले आणि ओळखीचे उदाहरण म्हणजे कुंभथॉन. कुंभमेळ्याच्या अनेक जटिल समस्या सोडवण्यासाठी शहरातील शाळा, महाविद्यालय, तंत्रज्ञ आणि नागरिक यांनी एकत्रित घेतलेला पुढाकार.